ప్రతిష్ఠతి మహాలక్ష్మీ ప్రసాదేన సర్వాభీష్ట సిద్ధిరస్తు. भरपूर आहेत सर, सात गुंफा आहेत टोटला, सात धुण्यात अनादिकाळी साधू आतमध्ये तपस्या करत होते. हे देवनिर्मित भूमी किशकिंदा शबरी मग इथे शबरी इथं राहिली, लपून राहिली. ती कुवारी का होती ना, राहायची कोणी नसताना आपल्या जटाने झाडून सेवा करायचे. मग एक दिवशी मतंग ऋषीची तिची भेट होते. मग त्यावेळेस ते मतंग ऋषी विचारतात तू इथं काय करते. मग शबरी सांगते माझा उद्धार व्हा, मोक्ष व्हा म्हणून इथं मी सेवा करते. त्यावेळेस ते शबरीला सांगतात तू तुझ्या घरी जा. मग ती विचारते मी माझ्या घरी गेलं तर माझा मोक्ष कसा होईल. मग त्यावेळेस त्याने सांगतात तुला विष्णू राम रूपामध्ये भेटतील, स्वयं देव तुझ्या घरी येणार आहेत. मग ते शबरी गुरु वचन म्हणून इथून जाते. जे स्वामी या ठिकाणी तपस्या केल्या सुवर्ण ठिकाणी जलाचं प्रवण केलं, त्याच्या लाखो वर्षानंतर भगीरथनी गंगेला पृथ्वीवर आणतात. त्याच्या अगोदरपासून सरोवर आहे. आनंद वाटला सर.